सो टुडे वी आर स्टार्टिंग नेक्स्ट पार्ट ऑफ चैप्टर 5th ऑफ मैथ्स पार्ट 2 और कोऑर्डिनेट ज्योमेट्री आफ्टर प्रैक्टिस सेट 5.2। सो फर्स्ट पॉइंट, स्लोप ऑफ अ लाइन। स्लोप म्हणजे काय? की इथे आपण फिगर पाहतोय, तो जो हा उतार आहे त्याला आपण स्लोप असं म्हणतो, उतार चढ चढ उतार। आता उतार झाला ना, हा खाली स्लोप, चढ किंवा उतार दोन्ही पण, त्याला आपण काय म्हणतो? स्लोप ऑफ अ लाईन। मग तो कसा फाइंड आउट करायचा? फॉर एक्झाम्पल, इथे दोन पॉइंट्स आहेत, एक सी पॉइंट आहे त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत 2, 1, आणि दुसरा ई पॉइंट आहे त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत 6, 7। ओके, मग त्याचा स्लोप कसा फाइंड आउट केला त्यांनी? इथे काय फॉर्म्युला आहे? वाय टू मायनस वाय वन डिवाइडेड बाय एक्स टू मायनस एक्स वन। मग त्यात व्हॅल्यू पुट केल्या, तर हा आहे एक्स वन, हा आहे वाय वन, हा आहे एक्स टू, हा आहे वाय टू, त्याच्या व्हॅल्यू पुट केल्यात, 7 - 1 डिवाइडेड बाय 6 - 2। मग त्याचं आलं 6 / 4। मग त्याला आपण 2 च्या टेबलने हे करू शकतो, 2 3 जा 6, 2 2 जा 4, हे आलं 3/2। समजलं? हो मग तसं आपण स्लोप काढू शकतो, इथे वेगवेगळ्या पॉइंटचा काढलेला आहे, ए डी किंवा डी एचा, तर सेमच येतो, ए डी किंवा डी ए दोन्हीचा पण स्लोप सेमच येईल, 3/2, 3/2। समजलं? तो दिस इज द फॉर्म्युला टू फाइंड आउट द स्लोप, काय? वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन। सो राईट ऑन दिस फॉर्म्युला, स्लोपला आपण एम ने डिनोट करतो। डन। ओके, नाही कंप्लीट। डन। ओके, नेक्स्ट यामध्ये पण आपण स्लोप फाइंड आउट केलेला आहे, सेम फॉर्म्युला यूज केलेला आहे त्यासाठी। द स्लोप ऑफ पॅरलल लाईन हा कसा फाइंड आउट करायचा, त्याची एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, आणि या आपल्याला लाईन एलचा स्लोप काढायचा आहे। लाईन एल म्हणजे कोणती? ही लाईन एल। त्याचा स्लोप साठी दोन पॉइंट्स आहेत, कोणते? ए आणि बी। कसा काढणार मग स्लोप त्याचा? वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन। सांग मग व्हॅल्यूज त्याच्या। थ्री
थ्री माइनस जीरो जीरो माइनस माइनस थ्री जीरो माइनस माइनस थ्री, मग माइनस जीरो आणि प्लस म्हणजे थ्री माइनस माइनस थ्री ओके okay. म्हणजे 3 1 3, 3 1 3 आंसर किती आलं त्याचं? 1. सो दिस इज द स्लोप ऑफ अ लाईन. समजलं मीरा? -1 येणार ना. -1 कसं येणार? मायनस मायनस प्लस होतो ना इथे, दिसते का? इथे मल्टिप्लिकेशन आहे. आपण काय करतोय, 0 मायनस मायनस 3. ओके okay? आता इथे हॅलो मल्टिप्लिकेशन साइन आहे. हो. हॅलो सर. हा सर, तिच्या लॅपटॉपचा प्रॉब्लेम झालाय. मी तिला कनेक्ट करून देते, फक्त ती काही कीपॅड नाही वापरू शकणार, ती क्लास अटेंड करू शकेल. हो, मी एक्सप्लेनच करतोय तिला. हा ओके सर. हा इथे मल्टिप्लिकेशन आहे त्याचं, म्हणजे काय होणार, 0 मायनस इंटू मायनस प्लस 3, तर ते आलं 3. समजलं का? मग हे काही सॉल्व एक्झाम्पल्स आहेत, स्लोप कसा फाइंड आउट केलाय. दोन पॉइंट्स दिलेले आहेत, ए आणि बी. तर ए ला म्हणणार आपण x1 y1, आणि बी ला काय म्हणणार, x2 y2. त्यांनी तेच लिहिलंय इथे, आणि स्लोप ऑफ लाईन काढलाय. कोणता फॉर्म्युला? y2 - y1 अपॉन x2 - x1. तर आपला y2 आहे -1 मायनस y1 आहे 5, x2 आहे 4 मायनस x1 किती आहे, -3. मग हे परत मायनस मायनस प्लस झालं, आणि वरचं -1 - 5 ते आलं -6, आणि इथे 4 + 3 इज इक्वल टू 7. समजला स्लोप? यस नो? ओ मग आता प्रॅक्टिस सेट 5.3 सॉल्व करूया. ओके okay? काय सांगितलं यामध्ये? फर्स्ट एंगल्स मेड बाय द लाइन विथ द पॉजिटिव डायरेक्शन ऑफ एक्स एक्सिस आर गिवन. फाइंड द स्लोप ऑफ दिस लाइन्स. तो पहला एंगल किती दिला है? 45 45. कशी लाईन मग ती? डिग्री नाइन अक्यूब लाइन. एक्स वाय एक्सिस येणार. हा डायरेक्शन कशी करणार? नाही समजत आहे, सॉल्व करून देतो. एक ओके, लेट मी शेअर. दिसतोय व्हाइट बोर्ड? नाही. नहीं.
नाउ टू ओके सो दिस इज अवर कोऑर्डिनेट्स. आई विल चेंज द कलर. ओके रफली काढतोय मी. हा आपला ओरिजिन आहे 0 0. हा आहे आपला एक्स ऍक्सिस आणि हा आहे वाय ऍक्सिस, राईट. क्वेश्चन मध्ये सांगितलंय अँगल्स मेड बाय द लाईन विथ द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. सांग आता पॉझिटिव्ह डायरेक्शन कोणता आहे. एक्स साइड मध्ये जे 0 च्या राइट साइड हे वालं पॉझिटिव्ह आहे. तर त्याने किती अँगल केलाय, 45 डिग्री. 45 डिग्री. आणि काय फाइंड आउट करायला लावलं आपल्याला. फाइंड द स्लोप ऑफ दिस लाइन्स. फाइंड द स्लोप ऑफ द लाईन. 45 म्हणजे आपल्याला माहिती आहे हा पूर्ण 90 असतो, राईट. तर 45 म्हणजे फॉर इथे एक्झाम्पल असा असा असेल एक्झॅक्टली त्याच्या हाफ मध्ये, राईट. तो 0 0 कडूनच हे करणार. हां 0 कडून गेलं. हां असा. ओके तर जर अँगल दिला असेल तर त्यासाठी एक फॉर्म्युला आहे. कोणतं फॉर्म्युला आहे की स्लोप ऑफ अ लाईन, त्याला काय म्हणतो आपण, डिनोट कशाने करतो, एम ने, इज इक्वल टू टॅन ऑफ थीटा. टॅन ऑफ थीटा. तर टॅन अँगल म्हणजे काय असतं आपलं. अपोजिट नहीं. बरोबर आहे अपोजिट अपॉन ऍडजसंट, राईट. फॉर एक्झाम्पल हा आपला 45 अँगल आहे आणि सपोज मला हा पॉइंट मिळाला इथे, तर मी इथून असा काढेल. ट्रायंगल मला हा मिळाला. सपोज फॉर एक्झाम्पल हा पॉइंट आहे बी आणि हा पॉइंट आहे ए, तर 45 चा अपोजिट कोणता आला, टॅन ऑफ 45 ए बी अपॉन ओ ए. समजलं का. आता टॅन ऑफ 45 हे लक्षात ठेवण्याची गरज नाही, हे मी फक्त तुला सांगितलं ट्रिग्नॉमेट्री रिवाइज करण्यासाठी. तर आपल्या ट्रिग्नॉमेट्री मध्ये एक टेबल होता, त्यामध्ये आपण सगळ्यांच्या व्हॅल्यू आपण लिहिल्या होत्या, टॅन ऑफ 0, साइन ऑफ 0. तर तो टेबल आपल्याला पाठ करावा लागेल त्यासाठी. तर इथे थीटाचा अँगल किती सांगितलं त्यांनी, 45. जर आपण तो टेबल रेफर केला तर आपल्याला कळेल की टॅन ऑफ 45 याची व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे स्लोप ऑफ लाईन किती मिळाला आपल्याला, 1. समजलं. तर ही डायग्राम ड्रॉ करण्याची गरज नाही आहे, डायरेक्ट अँगल दिला असेल तर हा फॉर्म्युला यूज करतो आपण. आपण वाय टू मायनस वाय वनचा नाही करत, कोणता करतो, टॅन ऑफ थीटा. ओके सो राईट डाऊन.
झालं यस नो टाइम 45 झालं. आता सेकंड एग्जाम्पल. तो यामध्ये अँगल किती दिलाय 60. 60. मग याला कसं फाइंड आउट करणार याचा स्लोप एम इज इक्वल टू टॅन ऑफ 60. तर टॅन ऑफ 60 ची व्हॅल्यू किती आहे जर आपण टेबल रेफर केला तर टॅन ऑफ 60 ची व्हॅल्यू आहे अंडर रूट 3. राईट डाऊन सेकंड आन्सर. फर्स्ट झालं 1, सेकंड अंडर रूट 3. डन. हॅलो. थर्ड करता येईल होमवर्कला. काय करायचंय टॅन ऑफ 90. सो दिस इज अ हिंट फॉर यू. जमेल. ओके सो नाउ वी विल मूव टू द सेकंड क्वेश्चन. काय सांगतो सेकंड क्वेश्चन. Find the slopes of the lines passing through the given points. मग या दोन पॉइंट दिलेले आहेत त्यांचा स्लोप काढायचा आहे. फर्स्ट एक्झाम्पल पॉइंट ए दिलाय पॉइंट बी दिलाय. मग आपण कोणतं फॉर्म्युला यूज करणार. स्लोप एम इज इक्वल टू वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन. सांग मग व्हॅल्यूज. सेवन माइनस थ्री आणि फोर माइनस टू. 4 मायनस 2 करेक्ट. सो सबट्रॅक्शन 7 मायनस 3 फोर 4 मायनस 2 टू 2 वन जा 2 2 टू जा 4 इज इक्वल टू 2. एम इज इक्वल टू 2. गॉट इट. बाकीतील करता 5 इजी आहेत. एक यस नो हो गुड. सो थर्ड क्वेश्चन. थर्ड लिखो. ओके
हेलो। ओके, क्वेश्चन थर्ड। डिटरमाइन वेदर द फॉलोइंग पॉइंट्स आर कोलिनियर। सो व्हाट इज द मीनिंग ऑफ कोलिनियर? कोलिनियर म्हणजे एका लाईन मध्ये तिन्ही पॉइंट्स एकत्र होतात। यस, तर इथे आपल्याला 3 पॉइंट्स दिलेले आहेत कोलिनियर दाखवण्यासाठी, ए बी सी। तर आपण कोलिनियर कसं दाखवणार? वर त्यांनी सॉल एक्झाम्पल दिलेलं आहे, ते समजून घेऊ अगोदर। ओके, सेकंड एक्झाम्पल, शो दॅट दीज 3 पॉइंट्स पी क्यू आर आर कोलिनियर। मग काय केलं आपण? दोन लाईनचा स्लोप काढलाय, पहिला पी क्यू, तर त्याच्यामध्ये पी असेल X1 Y1, क्यू असेल X2 Y2, त्याचा स्लोप मिळाला। नंतर दुसरी लाईन क्यू आर, तर याच्यामध्ये क्यू असेल X1 Y1, आर असेल X2 Y2, आणि त्याचा स्लोप काढला। जर त्या दोघांचा स्लोप जर इक्वल असेल तर आपण काय म्हणणार? ते पॉइंट्स हे कोलिनियर आहेत आणि क्यू हा त्याच्या मध्ये आहे, पी आणि क्यूच्या, राईट? हाँ, मग इथे पण तसंच काढायचंय, काय करणार आपण? अगोदर ए बी काढणार, ए बी लाईनचा स्लोप, नंतर बी सी चा काढणार, आणि तो जर इक्वल आला तर आपण म्हणणार कोलिनियर, राईट? कळालं का? बी सी परत एक काढावं लागेल। दोनच काढायचे, ए सी नाही काढण्याची गरज। ए बी आणि बी सी चा सेम मिळाला की आपण त्यांना काय म्हणणार? कोलिनियर आहेत ते। सांग मग मला पॉइंट्स, एक सॉल्व करून देतो, नेक्स्ट तुला करता येतील। सांग, ए काय आहे? -1 बी, -1 सी, 3 1 3 वन, थ्री। मग काढू या स्लोप ऑफ ए बी, काय येईल? Y2 मायनस Y1 अपॉन X2 मायनस X1। सांग व्हॅल्यूज। -1 करेक्ट, आता टाक व्हॅल्यूज आणि सांग मला स्लोप किती येतो येते। टू करेक्ट, म्हणजे ए बी चा स्लोप आला 2। आता बी सी चा फाइंड आउट कर।
जीतो। ए बी चा स्लोप आला 2 आणि स्लोप ऑफ बी सी पण काय आला 2 आला, म्हणजे दोघांचे स्लोप सेम आहेत 1 आणि 2 चे. सो हेन्स ए बी सी आर कोलिनियर. समजतंय? राइट डाउन. डन. मीटिंग एंड करून सुरू करूया आणि त्यानंतर मग सेकंड एक्झाम्पल तू सॉल्व कर नेक्स्ट. ओके. हो।